हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण कटोरी ब्लाऊज जो आहे किंवा साधा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज याची कटिंग कशी करायची आहे आणि त्यासाठी हे जो चार्ट असतो आपला की 32 छातीसाठी किती घ्यायचा, 30 छातीसाठी किती घ्यायचा किंवा जे काय असेल ते 44, जसं 28 छातीपासून ते 44 छातीपर्यंत मी तुम्हाला याचे मापं सांगितलेले आहेत. जसे छातीचे माप किती असेल तर गळा किती घ्यायचा आणि गळा तितका घेतल्यानंतर शोल्डर कशा पद्धतीने घ्यायचं आणि शोल्डर घेतल्यानंतर मोंढा किती घ्यायचा, तर हे पूर्णपणे जसं आपण हा जर व्हिडिओ पूर्णपणे बघितला व्यवस्थितरित्या तर तुम्हाला पूर्ण कोणत्याही ब्लाऊजची कटिंग आपल्याला करता येईल. आता हे बघा काय होतं, आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊजची कटिंग करतो आता याच्यावरून तुम्हाला सगळ्या ब्लाऊजची कटिंग येईल, कटोरी ब्लाऊजची, साध्या ब्लाऊजची, डबल कटोरी ब्लाऊजची, कारण ही जी मेजरमेंट असते हे पूर्णपणे आपल्याला मोंढ्याचं लक्ष देत नाही, गळा लक्ष देत नाही आणि शोल्डर लक्ष देत नाही, कारण कटोरीची कटिंग पण करता येते, कटोरी पण वाढवता येतो, डबल कटोरी पण काढता येतो आणि सिम्पल ब्लाऊज जो असतो त्याची पण आपल्याला कटिंग जमत असते. पण ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही की बाबा आता 28 छाती आहे आणि त्याच्यासाठी आपण गळा किती घ्यायला पाहिजे आणि शोल्डर आता त्याच्यानंतर किती टाकायला पाहिजे, किंवा मोंढा कमी जास्त झाला, किंवा मोंढा जर कमी झाला किंवा जास्त झाला, कमी झाला तरी ब्लाऊज बसत नाही, जास्त झाला तरी तो व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी हे मेजरमेंट खूप महत्त्वाची असते. तर आपल्याला काय करायचं आहे, ही मेजरमेंट जे आहे, हा चार्ट जो मी तुम्हाला सांगणार आहे याच्यावरून तुम्ही अगदी व्यवस्थित आपल्या ब्लाऊजची कटिंग करू शकता. पण हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगते की हे कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता हे बघा, आता हे आपले छातीचे माप आहे, दुसरे त्याच्या शेजारी जे आहे ते गळ्याचं माप आहे, तिसरं त्याच्या शेजारी जे आहे ते शोल्डरचं माप आहे आणि चौथं त्याच्या शेजारी जे आहे ते मोंढ्याचं माप आहे. आता छातीचं भाग म्हटल्यावर हे बघा, आपण ज्यावेळी छातीचा चौथा भाग काढत असतो तो इथपासून, जसे हुक बटनाची साईड किंवा हुकची साईड जी असती तिथपासून आपण इथपर्यंत हा छातीचा चौथा भाग घेत असतो. जेवढा पण आपलं 30 असू, 40 असू, 32 असू, 40 असेल तर त्याचा 1/4 निघत असतो आपला 10 इंच, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो. जे पण आपण छातीचे माप काढत असतो त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मिळवावीच लागतात, कारण ते आपलं एक्स्ट्रा मार्जिंग असतं. आता छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच हे आपलं अशा पद्धतीने येतं. आता इथपासून हे जे शोल्डर असतं, शोल्डरपासून इथपर्यंत खाली जे मोजतो आपण, हे शोल्डरपासून खालपर्यंत ज्यावेळेस मोजतो ती आपली पूर्ण उंची असते, ब्लाऊजची जी पूर्ण उंची असते ही झाली आपली उंची, ही झाली आपली पूर्ण उंची. हा झाला आपला छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, झालं. ही उंची असते, हा छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. दुसरं हा आहे आपला गळ्याचा साईड, इथपासून ते इथपर्यंत आपले गळ्याचे माप येत असतात आणि इथपासून ते इथपर्यंत किंवा इथून पुढे आपण शोल्डरचे माप टाकत असतो. आपण जर टाकलं तर इथपासून इथपर्यंत मोजलं तर 5.5-6 इंच आपण म्हणत असतो, आणि ज्यावेळेस आपण गळ्याचे माप टाकतो आणि ते सोडून शोल्डरचे माप पुढे घेत असतो तर आपण 3 इंच, 3.5 इंच, 3.25 इंच अशा पद्धतीने त्याचे मार्किंग करत असतो. आता हे बघा, इथे आपला आहे हा मोंढ्याचा भाग आहे, हा बाहेरच्या साईडचा मोंढा आहे म्हणजे बॅक साईडचा मोंढा आहे आणि हा जो आहे हा फ्रंट साईडचा मोंढा आहे. अशा पद्धतीने हे दोन मोंढ्याचे आकार देत असतो. गळ्याचा आकार जो आहे तर हा फ्रंट साईडचा आणि त्याच्यानंतर जो डीप बनवायचा असेल तर तुम्ही बॅक साईडचा हा गळा घेऊ शकता. ही जी पुढची क्रॉसपट्टी आपली ही जी आहे, इथे आपल्याला 4 इंचाची आणि ह्या साईडला 3 इंचाची अशी आपण क्रॉसपट्टी काढत असतो. तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं हे स्ट्रक्चर जे असतं तर अशा पद्धतीने आपण हे मापं एवढी घेत असतो. त्यासाठी परफेक्ट आपल्याला जो चार्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्या मेजरमेंटवर जर आपण ह्या पद्धतीने कटिंग जर केली तर तुमचा ब्लाऊज पण व्यवस्थित बसेल आणि कुठली तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जरी तुम्हाला यामध्ये पण ब्लाऊजचा चार्टमध्ये पण किंवा ही जी मी माहिती सांगणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला परत विचारू शकता, त्यावर मी परत व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करेल, कारण त्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी समजणार नाही त्या मी तुम्हाला क्लिअर करून देईल. आता हे बघा, हे आहे आपल्या छातीचे माप. आता छातीचे माप 28 किंवा 30 इंच, 28 छातीसाठी पण आणि 30 इंच छातीसाठी पण. आपल्याला गळा किती घ्यायचा आहे, 2.25 इंच. हे छोटं माप असतं त्यासाठी आपण गळ्याचं माप 2.25 इंच घेणार आहोत. आता 2.25 इंच गळ्याचे माप घेतल्यानंतर शोल्डर त्याच्या पुढे आपल्याला इथपासून इथपर्यंत आपण 2.25 इंच घेणार आहे आणि त्याच्या पुढे आपण 3 इंच घेणार आहे.
त्याच्या पुढे आपण 3 इंच घेणार आहोत, तर ते झालं आपलं शोल्डरचे माप. आणि हा मोंडा जो आहे तो आपण 4.25 इंच घेणार आहोत. तर हा मोंडा इथपासून इथपर्यंत जो आपण चौकोन करत असतो तो आपल्याला 4.25 इंच घ्यायचा आहे. हे झालं 28 आणि 30 छातीसाठी. आता 32 छातीसाठी काय करायचं आहे, गळ्याचे माप घ्यायचे आहे आपल्याला 2.5 इंच. आता हे गळ्याचे माप इथपासून ते इथपर्यंत 2.5 इंच येत असतं. तिथून पुढे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे ते 3 इंच. हे शोल्डर आपल्याला इथून इथपर्यंत 3 इंच घ्यायचे आहे. नंतर हा मोंढा जो आहे, हा मोंढा जो आहे तो आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. आता जो गळा, म्हणजे हे गळ्याचे माप इथपासून आपण याची रुंदी घेतलेली आहे. गळ्याची उंची जी आहे ती आपल्या ब्लाऊजच्यानुसार असते. म्हणजे कोणाला छोटा गळा आवडतो, कोणाला मोठा गळा आवडतो, तर 5.5 इंच, 6 इंच, 5.25 इंच किंवा 7 इंचापर्यंत आपण ह्या गळ्याची उंची जी आहे ती घेऊ शकतो. त्यानंतर 34 छातीसाठी गळ्याचे माप घ्यायचे आहे आपल्याला 2.5 इंच, शोल्डरचे माप घ्यायचे आहे आपल्याला 3 इंच, आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, इथे आपल्याला 2.5 इंच, त्याच्या पुढे आपल्याला 3 इंच घ्यायचं, आणि मोंढा हा खाली घ्यायचा आहे तो 5.5 इंच. आता 36 छातीसाठी 2.5 इंचावर आपल्याला गळ्याचे माप घ्यायचे आहे, 3.5 इंचावर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे. हे शोल्डर आपलं थोडंसं वाढलं जातं, कारण हे छातीचा भाग ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस शोल्डरचा पण भाग थोडासा वाढला जातो. तर 3.5 इंचावर आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे, आणि 5.6 इंचावर आपल्याला हा मोंडा घ्यायचा आहे. इथपासून इथपर्यंत आपण हे 5.6वर माप टाकत असतो. आता इथे 38 छातीसाठी गळ्याचे माप घ्यायचे आहे आपल्याला 2.5 इंच, शोल्डरचे माप घ्यायचे आहे आपल्याला 3.5 इंच, आणि मोंढा जो आहे त्याचे माप घ्यायचे आहे आपल्याला 6 इंच. 40 छातीसाठी गळ्याचे माप घ्यायचे आहे आपल्याला 2.5 इंच, शोल्डरचे माप घ्यायचे आहे आपल्याला 3.5 इंच. इथे आपल्या 3.5 हे 2.5 इंच घेतल्यानंतर तिथून पुढे आपल्याला 3.5 इंच घ्यायचे आहे. आणि 38 साठी 2.5 इंचाचा गळा, त्याच्यानंतर 3.5 इंचाचं शोल्डर टाकायचं आहे, आणि हा जो मोंड्याचा पोर्शन असतो तो आपल्याला 6 इंचावर टाकायचा आहे. त्यानंतर 40 छातीसाठी गळ्याचे माप घ्यायचे आहे 2.5 इंच. गळ्याच्या मापामध्ये काही जास्त कमी जास्त करायचं नाही आहे. 2.25 इंचावर आपण ज्यावेळेस गळा छोट्या मापासाठी टाकत असतो, पण इथे काही कमी जास्त करायचं नाही. अजून पण तुम्हाला थोडा ब्रॉड गळा पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये गळ्यामध्ये वाढवू शकता. जसे छातीचे माप वाढते तसे आपण तुम्ही 3.5 इंच 3 इंचापर्यंत गळ्याचे माप आपण घेऊ शकतो. पण हे 2.5 इंचाचा गळा सफिशियंट असतो, अगदी व्यवस्थित बसतो. आणि ज्यावेळेस आपण 2.5 इंचावर गळ्याचे माप टाकतो, हे गळ्याचे छातीचे माप किती असो पण ज्यावेळेस गळ्याचे माप 2.5 इंचावर टाकत असतो त्यावेळेस आपले शोल्डर उतरत नाही. पण ज्यावेळेस आपण गळा वाढवत चालतो तर त्यावेळेस आपला शोल्डर जो आहे तो अशा पद्धतीने खालच्या साईडला उतरतो. तर त्याच्यासाठी काय करायचं, गळ्याचं माप जे आहे ते कमी घ्यायचं, आणि शोल्डर त्याच्या पुढे तुम्हाला ब्रॉडनेस शोल्डरचा कसा पाहिजे याच्या शोल्डरमध्ये तुम्ही कमी जास्तही करू शकता. म्हणजे मोठा माप असेल तरी शोल्डरमध्ये कमी जास्त करू शकता. कारण कोणाकोणाला काय असतं की शोल्डरची जी पट्टी असते, ही जी शोल्डरची आपली पट्टी असते ती ब्रॉड नको असते, छोटीशी असते. तर मग याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, ते आपल्या आवडीनुसार की आपल्याला किती आणि कशा पद्धतीने घ्यायचं. पण जर परफेक्ट पाहिजे असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तरी ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित बसू शकतो. अगदी क्वचित बायकांचं असं असतं की शोल्डरची पट्टी ही छोटी पाहिजे असते, तर त्यासाठी हे शोल्डर जे घेतो आपण याच्यात तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी चालू शकतं. पण गळ्याचे माप जे आहे ते छोट्या मापासाठी आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे, आणि मोठ्या मापासाठी आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आता हे आपलं 40 छातीसाठी आपल्याला 2.5 इंचावर गळा घ्यायचा आहे, 3.5 इंचावर शोल्डर घ्यायचा आहे, आणि मोंढा घ्यायचा आहे आपला 6.5 इंचावर. 42 छातीसाठी 2.5 इंचावर गळा घ्यायचा आहे, 3.5 इंचावर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे, आणि 6.5 इंचावर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. 44 छातीसाठी 2.5 इंचावर आपल्याला गळा घ्यायचा आहे, 3.5 इंचावर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे, आणि 7.5 ते 7 इंचावर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 28 छातीपासून ते 44 छातीपर्यंत गळा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा आहे, आणि मोंढा किती घ्यायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.
कारण काय होतं, नवीन शिकणारे जे असतात त्यांच्या म्हणजे बाकीची कटिंग होऊ शकते, पण ह्यामध्ये जसं मोंढ्याचं लक्ष देत नाही किती घ्यायचं, किंवा गळा आणि शोल्डर किती टाकायचं हे लक्ष देत नाही. त्या छातीनुसार मी तुम्हाला गळा पण सांगितला आहे किती घ्यायचा, शोल्डर सांगितले किती घ्यायचे, आणि मोंढा पण सांगितला किती घ्यायचा. तर हे पण तुम्हाला मी समजून सांगितलं, ही आहे, ही आपली पूर्ण उंची असते, हा आपला छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच आपण घेत असतो, हा आपला गळ्याची साईड असते, ही आपल्या मोंढ्याचे दोन्ही आकार असतात, ही आपली फिटिंगची शिलाई इथे येत असते, आणि ही आपली क्रॉसपट्टी असते. तर अशा पद्धतीने आपण हे जर व्यवस्थित मापं घेतली आणि व्यवस्थित मोंढ्याचे, शोल्डरचे, गळ्याचे मापं जर छातीनुसार टाकले, तर तुमच्या कटिंगला मला तरी वाटतं काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण नवीन शिकणाऱ्यांनाच फक्त हा प्रॉब्लेम येऊ शकतो की किती घ्यायचं, काय घेते, कन्फ्यूज होतात. म्हणून हे जर परफेक्ट माप जर तुमच्याजवळ असेल, तर यावर तुम्ही साध्या ब्लाऊजची, कटोरी ब्लाऊजची, आणि सगळ्या म्हणजे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची, प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग जी आहे, तर ही सगळ्या गोष्टी याच्यावर तुम्ही मोंढा, गळा, शोल्डर हे जे आहे हे टाकू शकतात. आणि सगळ्यांसाठी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त आपण प्रिन्सेस कटला वेगळ्या पद्धतीने कट करत असतो, कटोरीला वेगळ्या पद्धतीने कट करत असतो, पण ज्यावेळेस गळ्या छातीनुसार गळ्याचे माप किंवा शोल्डरचे माप आणि मोंढ्याचे माप जे आहे ते अशा पद्धतीने निघत असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ मला तरी वाटतं आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला याच्यामध्ये काही कळालं नसेल किंवा काही म्हणजे कुठली अडचण आली असेल, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता, मी तुम्हाला त्याच्यावर परत व्हिडिओ बनवून तुम्हाला मी सांगू शकते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.